भारत देशाचा 76वा स्वातंत्र्य दिन देशभरामध्ये उत्साहात संपन्न झाला। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला। देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करून त्यांना अभिवादन करत असल्याचे यावेळी अजित पवार यांनी सांगितलं। या सोहळ्याला श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, राजेश पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, विविध कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि कोल्हापूर वासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यकर्ता मिळाला आपल्या सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शारी पावन झालेल्या महाराणी ताराबाईंच्या त्याग, शौर्य, कर्तृत्वाचा वारसा लाभलेल्या सामाजिक न्यायाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी घडवलेल्या ऐतिहासिक आध्यात्मिक सामाजिक सुधारणांच्या कोल्हापूर नगरीत स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मला ध्वजारोहण करण्याचा मान मिळाला, त्याबद्दल मी अतिशय भाग्यवान समजतो। इथं उपस्थित सर्व असलेल्या कोल्हापूरकरांचं देखील स्वागत मी या निमित्तानं करतो। राज्यामध्ये महायुतीचं सत्तेवर आल्यानंतर आपल्या सरकारकडनं जनतेच्या निश्चित मोठ्या अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तसंच राज्यातील शेतकरी, कष्टकरी, गरीब, वंचित, उपेक्षित घटकांच्या सर्व समाज बांधवांच्या उन्नतीसाठी राज्य सरकार बांधील आहे असा विश्वास मी आपल्याला सगळ्यांना आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं देतो। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।